घरामध्ये जर डास मच्छर कीटक झालेले असतील आणि कुठलेही केमिकल न वापरता सहजतेने ही घरातून तुम्हाला बाहेर काढायचे असतील, रात्री डास चावू नये, शांत झोप लागावी असे जर तुम्हाला वाटत असेल, तर यासाठी सहजतेने घरच्या घरी करता येणारा असा नॅचरल आणि घरगुती उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणालाही कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आणि सहजतेने हे जे डास आहेत मच्छर आहेत हे घरातून बाहेर पडतील. याप्रमाणे लोबानदाणे घेऊन यामध्ये कोळसे टाकून छान लाल करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत हे तयार होत आहे याप्रमाणे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि याची पावडर तयार करून घ्या. आणि दुसरे म्हणजे कडुलिंबाच्या पानांची पावडर. ही पावडर तयार करण्यासाठी कडुलिंबाची पाने आणून ही स्वच्छ धुवून खनखनीत उन्हात वाळवून घ्या आणि ही छान वाळली त्याप्रमाणे मिक्सरमध्ये याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. भीमसेनी कापूरच्या पावडरमध्ये ही पावडर मिक्स करायची आहे. याप्रमाणे पावडर तुम्ही एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवली तरी देखील चालेल, म्हणजे ज्यावेळेस हवी त्यावेळेस आपल्याला याचा लगेच झटपट वापर करता येतो. तर याप्रमाणे कोळसे छान लालबुंद झाले की यामध्ये ही पावडर टाकायची आहे. या पावडरमुळे लगेचच धूर देखील होतो. याच्या वासामुळे जे किडे कीटक मुंग्या डास मच्छर हे असतात ना, ते सहजतेने घरातून बाहेर निघून जातात, कारण हा जो वास आहे हा त्यांना सहनच होत नाही. आणि यामुळे आपल्याला शांत झोप देखील लागते व किडे कीटक हे देखील सहजतेने निघून जातात आणि कुठल्याही साईड इफेक्टशिवाय. म्हणजे तुम्ही बेडरूममध्ये हा धूर करून 15 ते 20 मिनिटे बेडरूम बंद ठेवा व थोड्या वेळ खिडक्या दार उघडून नंतर लगेचच बंद करून घ्या. यामुळे घरातील कुठलेही कीटक असतील तर ते देखील निघून जातील व डास मुंग्या झुरळ हे देखील घरातून बाहेर पडतील. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.